नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मराठी या यूट्यूब चॅनल वरती मी प्रवीण पाटील तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, सीबीएसई बोर्डाने 12वीचा रिझल्ट 30 जुलै 2021 रोजी डिक्लेअर केला आहे आणि महाराष्ट्र बोर्डाने अजून सुद्धा तारीख डिक्लेअर केलेली नाही. याविषयी महत्वाचे अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसेच मित्रांनो, 12वीचा रिझल्ट कधी लागणार आहे, 12वीचा रिझल्ट कोणत्या वेबसाईट वरती चेक करायचा, त्यासाठी कोणती वेबसाईट आहे, तसेच तुम्हाला जर तुमचा सीट नंबर माहित नसेल तर तो कसा शोधावा, या सर्व प्रश्नांचे उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या मी मराठी यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे भेटत राहतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्हाला तुमचा सीट नंबर माहित नसेल तर तो कसा शोधावा हे आता आपण या ठिकाणी पाहूया. त्यासाठी तुम्हाला mh/hsc.ac.in या वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती येऊ शकता. या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च सीट नंबर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्च सीट नंबर बाय नेम अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. जिल्हा निवड केल्यानंतर तुमचा जो तालुका असेल तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे. तालुका निवड केल्यानंतर तुमचं जे संपूर्ण नाव आहे ते संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. संपूर्ण नाव टाकल्यानंतर सर्च या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे तुमचा सीट नंबर मिळून जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचं संपूर्ण नाव टाकून तुमचा सीट नंबर या ठिकाणी शोधू शकता. आता आपण 12वीचा रिझल्ट कोणत्या वेबसाईटवरती बघायचा हे आता जाणून घेऊया. मित्रांनो, mh-sec.ace.in आणि result.mh/sec.ac.in या वेबसाईटवरती तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. या सर्व वेबसाईटची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन सुद्धा तुम्ही या लिंक पाहू शकता आणि या लिंक वरती येऊन तुम्ही तुमचा 12वीचा रिझल्ट हा पाहू शकता. अशा प्रकारे या दोन लिंक वरती तुम्ही तुमचा 12वीचा रिझल्ट या ठिकाणी पाहू शकता. आता आपण 12वीचा रिझल्ट कधी लागणार आहे आणि रिझल्टची डेट काय आहे हे आता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. कोर्टाच्या आदेशानुसार 31 जुलैला 12वीचा रिझल्ट लागणार होता, पण महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली पूरस्थिती यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणामध्ये भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे 12वीचा रिझल्ट हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागू शकतो. अशा प्रकारची ही महत्वाची अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.